राजा राणीचा संसार करा, मैं तुमच्या अंगातली तुलस है, मला माझी पायरी कळती, मैं असं तिथून सावली धरण तुमच्यावर। या आगीत जमीन खाक झाली असतीस तर किती बरं झालं असतं। ना साहेबाला त्रास झाला असता, ना आईला। कशी आहेस? बरं वाटतंय? अशी कशी बेजबाबदारपणे वागलेस गुंजा? नेहमी जबाबदारीने वागणारी मुलगी आहेस ना तू। हा बाळा बोल, काहीतरी काही घडलंय का? लगीन झालं तेव्हा फक्त घरातून बाहेर पडलीस, परकी मातुरात झालीस। तू जी वागलीस, अभिमान आहे मला तुझा। पाबळे तोर मोठी झाली तुझी। मला तुझी आजी समज आणि सगळं नीट सांग। अहो आजी, कंदी वाराला आणि कंदी पदराने पेट घेतला हे कळलंच नाही बघा मला। कुठलंही वारं, कुठलंही वादळ, हे सगळ्यात आधी बाईच्या पदरावरच घाव घालत। बाईचा पदर असतोच नाजूक, खूप सांभाळावं लागत। त्यात तिची अब्रू असते, वात्सल्य असत, तिची मर्यादा असतो तो पदर। आणि तो कधी कुठल्या गोष्टीने पेटेल काही सांगता येत नाही। तुला एक सांगते गुंजा, पदर पेटला ना तरी मनाने खंबीर राहून बाईनीच तो विझवायचा असतो, नाहीतर अख्खं घर जळून खाक होतं गं।